विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका पहिली, प्रथम सत्र लेखी परीक्षा वर्ग 8वा, विषय गणित आहे। एकूण गुण 50 आहेत आणि ही प्रथम सत्र परीक्षा लेखी परीक्षा असून या परीक्षेसंबंधीची माहिती आपण या ठिकाणी उत्तरासह घेणार आहोत। चला तर मग पाहूया प्रश्न पहिला ए। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं स्वरूप आणि त्याचं पॅटर्न काय आहे हे लक्षात येईल। प्रश्न पहिला ए हा MCQ असतो, बहुपर्यायी प्रश्न, 5 प्रश्न असतात आणि आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय दिलेले आहेत, त्या योग्य पर्याय निवडून ते उत्तर पूर्ण करायचं। चला तर मग पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला ए, एक मध्ये जर घनमुळात 32768 बरोबर 32, तर घनमुळात 32.768 बरोबर किती? पर्याय आहेत ए 3.2, बी 320, सी 0.32 आणि डी 0.032। तर मित्रांनो या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय नंबर एक, म्हणजेच ए। त्यानंतर प्रश्न दुसरा, आकृतीत रेषा L समांतर रेषा M आणि रेषा P ही छेदिका आहे, तर X ची किंमत काढा। या आकृतीमध्ये आपल्याला X ची किंमत काढायची आहे। मित्रांनो बघा, रेषा L आणि M ह्या पॅरलल आहेत, समांतर रेषा आहेत आणि P ही त्यांची छेदिका आहे। तर या ठिकाणी हे दोन कोन दिलेले आहेत आपल्याला, 7X आणि 2X, हे दोन्ही कोन आपल्याला या कोनांमध्ये X ची किंमत काढायची आहे। हे दोन्ही कोन जे आहेत हे आंतरकोन आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आंतरकोन हे पूरक असतात, आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात आणि त्या प्रॉपर्टीचा, त्या गुणधर्माचा आधार घेऊन आपण या ठिकाणी एक्सची किंमत काढूया आणि ती एक्सची किंमत या पर्यायामधून निवडून काढायची आपल्याला, ए 10, बी 20, सी 40 आणि डी 140। तर या ठिकाणचं योग्य उत्तर आहे बी 40, बी 20। पुढचा प्रश्न तिसरा, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, रेख AM लंब बाजू BC 0 लंब संपात बिंदू आहे, जर लांबी AO बरोबर 4.2 सेंटीमीटर, तर लांबी AM किती? AM ची लांबी आपल्याला काढायला सांगितली आहे। पर्याय आहे 2.1, 4.2, 6.3 आणि नक्की सांगता येणार नाही असे पर्याय आहे। तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे सी 6.3। मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे, कंसामध्ये 2x - 3 कंस बंदचा घातांक 3 च्या विस्तारात एक्सचा सहगुणक रिकामी जागा आहे, एक्सचा सहगुणक रिकामी जागा आहे आणि पर्याय आहेत -36, ए -36, बी 36, सी -54 आणि डी -54। तर पर्याय योग्य पर्याय आहे डी 54। प्रश्न बी आहे, पहिल्यामधलाच बी, यामध्ये आपल्याला कोणते चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि 8 गुणांचा हा प्रश्न आहे, 5 पैकी 4 सोडवायचे आहे। तर बघा बीमधला पहिला प्रश्न, 7/6 = 1.1666 अखंड आवृत्ती दशांश रूपात लिहायचं आहे, याला आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये लिहायचं आहे मित्रांनो, आणि ते रूप असेल
अखंड आवर्ती दशांश रूप आहे 1.16। त्यानंतरचा प्रश्न बघा, त्रिकोणाच्या तीन मध्यगा ज्या बिंदूत परस्परांना छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? त्रिकोणाच्या मध्यगा, तीन मध्यगा ज्या बिंदूत परस्परांस छेदतात, एकमेकाला छेदतात, त्या बिंदूला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्या बिंदूला मध्यगा संपात असं म्हणतात। मध्यगा संपात। मध्यगा संपात बिंदू असं त्या बिंदूचं नाव आहे ज्या ठिकाणी तीन मध्यगा एकमेकांना छेदतात। मध्यगा संपात। मध्यगा संपात बिंदू। पुढचा प्रश्न, 2x² + 5x - 18 कंसामध्ये x - 2 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये असेल 2x + 9। 2x + 9 पुढचा प्रश्न बघा, चौथा, चौकोन ABCD या आयतामध्ये लांबी AC = 8.4 सेंटीमीटर, दोन्ही कर्ण परस्परांना एकमेकांना P या बिंदूत छेदतात, तर लेंथ BP म्हणजेच BP ची लांबी किती? BP ची लांबी काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? AC ची लांबी दिलेली आहे 8.4। आणि AC हा कर्ण आहे, हे दोन्ही कर्ण एकमेकांना बिंदू पी मध्ये छेदतात। तर मित्रांनो, या ठिकाणी BP ची लांबी असेल 4.2 सेंटीमीटर। पुढचा प्रश्न पाचवा बघा, दाब पी हा पृष्ठफळाच्या A व्यस्त प्रमाणात बदलतो, हे विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा। पी हा A च्या व्यस्त प्रमाणात बदलतो, म्हणजेच पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल असं, पी हा A च्या व्यस्त प्रमाणात बदलतो। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण प्रश्न दिलेले आहेत 6, 6 पैकी कोणते 5 सोडवायचे आहेत मित्रांनो। तर बघा, पहिला आहे त्यामध्ये 216 या संख्येचे घनमूळ काढा। 216 या संख्येचे घनमूळ 6 आहे। 216 या संख्येचे घनमूळ 6। त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, 3/5 व 7/10 या परिमेय संख्येची तुलना करा, म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा आपल्याला, कोणती संख्या लहान कोणती मोठी किंवा बरोबर हे आपल्याला सांगायचं मित्रांनो। तर या दोन संख्यांपैकी 3/6 ही संख्या लहान आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी हे चिन्ह वापरता येईल, 3/5 < 7/10। बघूया पुढचा प्रश्न तिसरा, याच्यामध्ये रेषा L, समांतर रेषा M आणि रेषा N ही त्यांची छेदिका आहे, तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून X ची किंमत काढायची आहे आपल्याला। त्या आकृतीत काय माहिती दिलेली आहे? दोन कोनांचे मापे दिलेले आहेत आपल्याला, 3x - 25 आणि x + 5, यावरून आपल्याला X ची किंमत काढायची। हे दोन्ही कोन जे आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते। या गुणधर्माचा वापर करून आपण X ची किंमत काढूया।
तर बघा, एक्स ची किंमत काढण्यासाठी या दोन कोनाच्या मापांची बेरीज करता येईल आपल्याला. 3x वजा 25, 3x वजा 25 अधिक x अधिक 5, x अधिक 5 या दोघांची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला मिळते 4x, 4x वजा 25 अधिक 5, वजा 20. म्हणून एक्स बरोबर 4x x बरोबर आपल्याला मिळालेले 50. ही किंमत आपल्याला एक्स बरोबर मिळून जाईल. बघा परत पाहू आपण. तीन एक्स वजा 25 अधिक x अधिक 5 बरोबर 180. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला x बरोबर 50 ही किंमत एक्स ची मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, चौकोन एबीसीडी मध्ये चौकोन एबीसीडी हा आयत असून AB बरोबर 8, BD 10. तर AD काढायचं आपल्याला. AB 8 दिलेलं आहे, BD ची लांबी आहे 10, तर AD काढायचं आहे. तर मित्रांनो, AD काढण्यासाठी आपल्याला एक आकृती काढून त्यामध्ये आपल्याला AB आणि BD काढायचे. तर हे सर्व सोडवल्याच्या नंतर आपल्याला AB बरोबर 6 ही किंमत मिळून जाईल. AD बरोबर किती? 6 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे पाचवा. एक्स हा वायच्या समचलनात आहे. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. जेव्हा x बरोबर 4 तेव्हा y बरोबर 20. तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. तर या ठिकाणी चलनाचा स्थिरांक आपल्याला मिळून जाईल x भागिले y. चलनाचा स्थिरांक असेल x छेद y, म्हणजेच 4 छेद 20. 4 छेद 20 आणि 4 छेद 20 म्हणजेच 1 छेद 5. 1 छेद 5 आणि चलनाचा स्थिरांक असेल 1 छेद 5 आणि चलनाचे समीकरण असेल x बरोबर y छेद 5. x बरोबर y छेद 5 हे झालं चलनाचं समीकरण आणि स्थिरांक 1 छेद 5. अशा प्रकारे पाचवा प्रश्न आपण सोडला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 सोडवण्यासाठी आपल्याला एका वस्तूची छापील किंमत दिलेली आहे 1600 रुपये. शेकडा सूट आहे 10%. असं असताना त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर सूत्राचा उपयोग करून आपल्याला विक्री किंमत काढता येईल आणि ती विक्री किंमत असेल 1440 रुपये. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. या 6 पैकी कोणते 4 सोडवायचे आहेत. तर पहिला आहे वर्गमूळात 5 ही संख्या संख्या रेषेवर दाखवा आणि त्यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करायचा आहे. सुरुवातीला संख्या रेषा काढायची आपल्याला. अशा प्रकारे ही संख्या रेषा काढली. या संख्या रेषेवर 0 नंतर OA
उबी एक एक घेतलेले आहे। नंतर रेषा एल ला बी बिंदूमधून लंब रेषा काढायची अशा प्रकारे। रेषा पी वर सी बिंदू असा घ्या की बी सी बरोबर एक असेल। नंतर काय करायचं आपल्याला, बी सी बरोबर एक एक घेतल्याच्या नंतर रेषा एलला बी बिंदूमधून अशा प्रकारे आपल्याला हा कंस काढायचा आहे। आणि हा कंस काढल्याच्या नंतर या ठिकाणी वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला दाखवता येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम आणि समांतर रेषा एन समांतर रेषा पी, या ठिकाणी दोन रेषा समांतर आहेत एकमेकींना, रेषा एल आणि एम ह्या समांतर रेषा, त्याचप्रमाणे रेषा एन आणि पी हे सुद्धा समांतर रेषा आहेत। तर असं असताना दिलेल्या कोनाच्या मापावरून कोण ए बी सी यांची मापे काढायची आपल्याला, ए बी सी यांची मापे काढायची आहे मित्रांनो। तर बघा, ए आणि बी या ठिकाणी व्युत्क्रम कोन आहेत, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी समांतर रेषा एल आणि एम आपण जर घेतल्या आणि एन ही छेदिका घेतली तर ए आणि 75 हे व्युत्क्रम होतात, म्हणून एची किंमत 75 माफ कोण ए ची किंमत किती असेल, 75 असेल। आणि बी आणि सी, बी आणि सी हे संगत कोण होतात, आता 75 एचं माप 75 काढलं आपण तर बीचं माप 105 असेल। आणि बीचं माप जेवढं असेल तेवढंच सीचं माप आहे, कारण बी आणि सी हे संगत कोण आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सीची किंमत मिळेल, माप कोण ए बरोबर 75 अंश आणि माप कोण बी बरोबर माप कोण सी बरोबर 105। पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा आहे, श्री भालेराव यांनी जमिनीचा एक तुकडा बाबू सेट यांना दलालामार्फत 3,75,000 रुपयाला विकला। दलाल आणि दोन्ही बाजूंकडून 2.5% दलाली घेतली तर श्री भालेराव यांना विक्रीनंतर किती रुपये मिळाले। श्री बाबू सेट यांना तो जमिनीचा तुकडा किती रकमेस मिळाला। तर भालेरावांना या ठिकाणी 3,65,635 रुपये मिळाले, कारण एकूण किंमत जी होती ती होती 3,75,000, परंतु 2.5% दलाली गेली त्यामुळे बाबू भालेरावांना 3,65,635 रुपये एवढी रक्कम मिळाली। आणि बाबूसेट यांनी 3,84,375 इतकी रक्कम दिली। प्रश्न चौथा, श्री भालेराव यांना विक्रीनंतर किती रुपये मिळाले, एकदा लिहून टाकू आपण या ठिकाणी 3,65,635। मित्रांनो, तुम्ही हे गणित सोडवा आणि या उत्तराची खात्री करा। आणि बाबूशेटला मिळालेली किंमत आहे 3,84,375
चौऱ्याऐंशी 375. चला तर पुढचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न. चौकोन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे. समभुज चारही बाजू समान. पी आरची लांबी 30, क्यू एस 16, तर काढायचे आहे पी क्यू आणि समभुज चौकोन पी क्यू आर एसची परिमिती. तर सुरुवातीला पी क्यू बरोबर काय येईल ते काढू. पी क्यू बरोबर आपल्याला मिळून जाईल 17 सेंटीमीटर. आणि परिमिती चारही बाजू कशा सारख्या आहेत, आणि परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज 17 * 68, म्हणजे परिमिती किती असेल मग 68 17 * 4. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न झाला. त्यानंतर आहे सूत्राचा उपयोग करून 41 घन ची किंमत काढायची आपल्याला. 41 घन, तर यासाठी सूत्र आपल्याला हे वापरता येईल, 40 अधिक 1 कंसाचा घन. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला याची किंमत काढता येईल, आणि ती किंमत आपल्याला सर्वात शेवटी मिळून जाईल 68921. 68921. तुम्ही सोडून उत्तराची खात्री करा मित्रांनो. त्यानंतर आहे अवयव पाडा. अवयव पाडण्यासाठी आपल्याला 18x² + x - 4 या संख्येचे अवयव पाडायचे. आणि अवयव होतील एका कंसात 9x + 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x - 1. तर अशा प्रकारचा हा सहावा प्रश्न झाला. त्यानंतर प्रश्न चौथामध्ये सुद्धा आपल्याला चारच उपप्रश्न सोडवायचे आहेत. यापैकी या ठिकाणी सुद्धा 6 प्रश्न दिलेले आहेत, 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे त्रिकोण एबीसीमध्ये कोणताही त्रिकोण एबीसी हा कोणताही विशाल त्रिकोण आहे, त्याचा लंब संपात बिंदू दाखवायचा आहे. हे काढायची आकृती आपल्याला काढावी लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चौकोन ABCD असा काढा की AB 3.5, BC 2.8, मापकोन DAB 80°, मापकोन ABC 110 आणि मापकोन BCD 100. रचनेच्या पायऱ्या लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट आकृती काढायची आहे. तर हा सुद्धा प्रश्न काढण्याचा आहे, आकृती काढावी लागेल तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. 46656 या संख्येचे घनमूळ काढायचे. तर या संख्येचे घनमूळ असेल 36. काढून बघा आणि खात्री करा उत्तराची. त्यानंतर प्रश्न चौथा आहे सोडवा. यामध्ये एका कंसात 2x + 3y + 4² - दुसऱ्या कंसात 2x + 3y - 4 कंसाचा वर्ग. तर हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 32x + 48y - 32. 32x + 48y - 32. त्यानंतर खालचा पाचवा प्रश्न आहे सोडवा. याच्यामध्ये x² + 5x + 6 - x² + x - 12 आणि भागीला x² - x - 2 - x² + 5x - 4 या ठिकाणी भागाकाराचे चिन्ह आहे मित्रांनो. तर भागीला उलट गुणीला होते, आणि हे करत असताना आपल्याला अंशातली जी राशी आहे ती छेदामध्ये जाईल, आणि हे झाल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तिरपा गुणाकार करून आपल्याला याची किंमत 1 मिळून जाईल.
त्यानंतर सहावा प्रश्न आहे, एका प्रवासासाठी मोटारीला सरासरी 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने 4 तास लागतात. जर का मोटारीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास केल्यास त्याच प्रवासासाठी मोटारीला किती वेळ लागेल? 1 तास वेळ जास्त लागेल, कारण वेग आपण कमी केलेला आहे. म्हणजे 5 तास लागतील. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, या पाचव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोनच प्रश्न सोडवायचे आहेत कोणतेही, आणि दिलेले आहेत आपल्याला 3 प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी त्रिकोण ABC, पाचव्यातला पहिला त्रिकोण ABC हा कोणताही लघुकोन त्रिकोण काढा, मध्यगा AMBN आणि CP काढा, मध्यगांच्या छेदनबिंदूला G नाव द्या आणि AM आणि GM यांचे गुणोत्तर काढा. AM = GM यांचे गुणोत्तर काढायचे, आणि हे गुणोत्तर तुम्हाला माहिती आहेच की 2:1 असते, 2:1 असते. गुणोत्तर 2:1 आकृती काढून त्याची खात्री करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या माहितीचा उपयोग करून रिकाम्या चौकटी भरा. तर एका स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला 1 समान रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली. ₹200 ची रक्कम 8 स्पर्धकांमध्ये समान वाटली तर 20 स्पर्धकांना वाटण्यासाठी किती रक्कम लागेल ते काढायचं आपल्याला. तर त्याच्यासाठी हे बॉक्सेस दिलेले रीत, समजा स्पर्धकांची संख्या एक्स व वाटलेली रक्कम एकूण रक्कम वाय आहे तर हे समचलनाचे उदाहरण आहे. हे उदाहरण कशाचं आहे? समचलन. समचलन कशाला म्हणतो आपण? एक बाब जर वाढवली तर दुसरी सुद्धा वाढत असेल तर समचलन असते. म्हणून या ठिकाणी एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय म्हणून x = k×y या ठिकाणी वाय येईल आणि के काय आहे? चलनाचा स्थिरांक आहे. के हा चलनाचा स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट. त्यानंतर जेव्हा x = 8 तेव्हा y बरोबर किती असेल? मग 2 y = 2 म्हणून 8/200 = k म्हणून k = 1/25 आणि म्हणून x = 1/25 y हे चलनाचे समीकरण झाले. आता x = 20 x = किती 20 x = 20 म्हणून 20/1/25 * y म्हणजेच y = 20/25 या ठिकाणी 20/25 येईल आणि 20/25 म्हणजेच y = 500 आणि या ठिकाणी ₹500 इतकी रक्कम लागेल. कशाला लागेल? एक 20 स्पर्धकांना वाटण्यासाठी ₹500 इतकी रक्कम लागेल. आता शेवटचा प्रश्न आहे तिसरा,
नफिसाने खादी भांडारातून पुढील वस्तू खरेदी केल्या. कंसामध्ये मिळालेले सेकडा रिबेट लिहिले आहेत. प्रत्येकी रुपये 600 प्रमाणे 3 साड्या 15%. दुसरा प्रश्न आहे, प्रत्येकी रुपये 100 प्रमाणे मधाच्या 4 बाटल्या 10%. तर नफिसाने किती रक्कम दिली? तर सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 1890. 1890 रुपये नफिसाने दिले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे प्रथम सत्र परीक्षेचा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. उत्तरासह तुम्ही उत्तर पुन्हा सोडून त्याची खात्री करून घ्या. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.